हेलो फ्रेंड्स, थैंक यू टू सपोर्ट माय चैनल। हमारे आज 1000 सब्सक्राइबर कंप्लीट हो चुके। आज मैं वीडियो लेके आया हूँ डॉग शो का, जो संभाजी नगर महाराष्ट्र में हुआ है। इंटरवल घेणार आहोत एक छोटीशी, कारण सकाळपासून सगळे सातत्याने इथे उभे आहोत, त्यामुळे प्रत्येकालाच एका एनर्जीची गरज आहे। डॉबरमॅन और एक से एक बढिया डॉबरमॅन है। इससे पहले कुछ कॉम्पिटिशन हो चुके हैं, लेकिन मैं फर्स्ट टाइम आया हूँ। छोटू में पहली बार देखा है मैंने, सोचा आप लोगों के साथ शेयर कर दूं। ज्यांच्या श्वानांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्यांनी कृपया जायचं नाही, कारण त्यानंतर त्या सर्व प्रथम आलेल्या श्वानांचं एक वेगळं परीक्षण होणार आहे। डॉबरमैन से पहले हस्की और पॉमेलियन कल्चर बॉम, इन सबका कॉम्पिटिशन हो चुका है। अब मैं थोड़ा लेट हो चुका हूँ, तो अभी देखिए डॉबरमैन के उधर उन्हें ऐसा राउंड राउंड कराना पड़ता है। इससे डॉग की पोजीशन वगैरह देखते किस तरह दौड़ता है, कैसा चलता है, हर एक चीज चेक कर जाती है। उसके बाद में उसकी कितनी बात सुनता है, हर एक चीज देख के उनको मार्क्स दिए जाते हैं। नाम क्या इनका दोनों गोलू का डबल कोट है, जर्मन शेफर्ड। अभी इनकी बारी बाकी है, सब नाम क्या उसका वेट कर रहे हैं। एक से एक बढ़िया ब्रीड है, कितने कितने खूबसूरत डॉग है। ये है इंडियन मैस्टिफ, ये साइबेरियन हस्की। चिन्ह आणि प्रमाणपत्र द्यावं। उमाकांत देशमुख लीगल करून मतलब चुकायला तेव्हा त्याला आपण आपल्या गळ्याला साखळी लागलेली आहे हे त्यालाही कळलं पाहिजे। आणि ज्यावेळेस तुम्ही त्या साखळीला तुम्ही जप देता किंवा म्हणता की नको रे बाबा ओढू नको, थोडा गप्प बैस, मला किती ताण देतोस तू, हे जेव्हा तो ओढत राहतो जितका ओढेल तेवढा त्याला त्रास होतो। त्याला त्रास झाला की आपल्या वाटतं की नाही आपल्याला फारच ओढतो आपल्याला जमतच, पण ही जी असते ही सवय असते, हे रोजच्या रोज तुम्ही हळूहळू वापरून ऍडजस्ट केलं पाहिजे। नाहीतर त्याच्यामध्ये गळा कुठे दाबला गेला, याला मरून फक्त चिमटा बसलाय, गपचूप बैस रे, नीट चाल माझ्या बरोबर डाव्या बाजू, असं जे आज सांगितलं त्याप्रमाणे तो चालतो। या मॅडम छान चालत आहे, पण त्यांनी डाव्या बाजूने चालवलं पाहिजे, दुसरा कधी डाव्या बाजूला। आता बघा किती छान चालतोय तो, हा जो कंट्रोल आहे लहानपणापासून त्याला चालवताना आपण जर का शिकलो तर तो छान शिकतो। तुम्ही चाला मग मस्त चालायला, रोज खिशातून काढायचे एक डाव्या तोंडात ज्ञाना म्हणजे असं तोडत येणार विचार माझ्याबरोबर तो गपचूप चालायला लागतो डाव्याबद्दल। परीक्षण पूर्ण झालेलं आहे, प्रथम क्रमांक मिळाले। आर्यसेन देशमुख डॅशन मोशनच्या श्वानांचं सध्या परीक्षण सुरू आहे। त्याचे चारही पाय जमिनीवर लागतील एवढंच त्याला ओढायचं, त्याची मान खाली जाणार नाही एवढंच त्याला थोडासा ताण द्यायचा, त्याने मान वर करून छाती पुढे काढून व्यवस्थित चाललं पाहिजे। तेव्हा परीक्षण केल्यानंतर जजिंग रिंग कडे यायचंय। सध्या परीक्षण करतोय गोल्डन रिट्रीव्हर। स्क्रीन बघू स्क्रीन बघ,
अत्यंत प्रामाणिक असलेला हा प्राणी, प्रामाणिकपणासाठी, इमानदारीसाठी ज्याचं उदाहरण दिलं जातं असा हा आपल्या सगळ्यांचा मित्र। मालकाला भयंकर वाईट वाटत होतं। शेवटी त्याने काय केलं की मी म्हणे ते त्याची पट्टी काय आहे पुण्याला एक किंवा तिला असं असं झालेलं आहे, या स्पॉटला तिला कॅन्सर आहे आणि यांनी अजून तिला सोनोग्राफीच्या बाईला पहिल्या नंबरचा निघला।